आपल्या सामने आसामला येतो आणि महाराष्ट्राकडून तुमच्या आसामच्या त्या पूरनिधीसाठी 5-10 कोटी रुपये देतो. हे 50-50 कोटी आमदारांना देतात ना, आम्ही तुम्हाला देतो. आम्हाला 20 रूम फक्त द्या, उत्तरच नाही. आमचे 5 लोक जर आतमध्ये गेले शीतल म्हात्रे बरोबर तरी शीतलाची अग्निकन्या आहे, आग आहे, फायर आहे. आज गुवाहाटीला बसले काय काय ते काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ती हिरवळ, सर्व कसा ओके मध्ये आहे. आता त्याला सांगा काय तो दांडा, काय ते डोंगर, सगळं कसं ओके करणार आहोत आपण. एक लक्षात घ्या, आज शिवसैनिकांना चेतून उठण्याची गरज आहे. आपल्यातून खूप जण जाती जाऊ दे, काही फरक पडत नाही. शिवसेनेला शून्यातून परत उभं राहण्याची सवय आहे आणि शिवसेना ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आम्ही त्यांची भूमिका या सर्व आमदारांची मुख्यमंत्री साहेबांची ऐकली तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही भूमिका ही प्रत्येक नगरसेवक प्रत्येक शिवसैनिकाची आहे. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय की बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणं ही प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. आणि आज सर्वस्वपणाला लावून ही सर्व मंडळी जेव्हा प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करत होते तेव्हा त्याला कुठेतरी पाठिंबा द्यावा, त्यांना कुठेतरी त्यांच्या बरोबरीने आपण एक आपला खारीचा वाटा उचलावा असं मला वाटत होतं. म्हणून मी आज यांना इथे समर्थन देण्यासाठी आलेले. मला ईडी नाही आहे, मला काडी नाही आहे, मला बॉक्स नाही आहे हे आलेलं आहे, मला पेटी आलेली नाही आहे, मला काही नाही आलेलं आहे. फक्त हिंदुत्वाचे विचार हे पटलेत आणि प्रामाणिकपणे स्वतःच्या अंगावर हे शिवधनुष्य घेणारी ही सर्व आपली मंडळी दिसली आणि कुठेतरी तो आपलेपणा मला भावला म्हणून मी आज इथे आले.